सुप्रभातम छात्राः, आज आपण अव्ययांचा अभ्यास करणार आहोत। पुनस्मारणम अव्ययाने, इयत्ता नववी संस्कृत संपूर्ण तथा संयुक्त। सदृशं त्रिषु लिंगेषु सर्वासु च विभक्तिषु वचनेषु च सर्वेषु यन्न वेति तदव्ययम्। या श्लोकाचा अर्थ असा होतो की सर्व लिंग विभक्ती व वचनामध्ये जो बदलत नाही, जसा आहे तसाच राहतो, तो शब्द म्हणजे अव्यय। आता याच अव्ययांची काही उदाहरण आपण पाहूयात। अत्र आगच्छ, तत्र गच्छ, कदा पठिष्यसी, कुत्र गच्छसी, उच्चैहि वद। यात तुम्हाला दिसत असेल की अत्र, तत्र, कदा, कुत्र आणि उच्चैहि ही काही अव्यय आहेत। त्याचप्रमाणे पुरा, इह, अन्यत्र, सर्वत्र आणि इतहा ही देखील अव्ययी आहे। त्याचप्रमाणे काही उपपद विभक्ती अव्यय असतात। इयत्ता आठवीमध्ये विशिष्ट विभक्तींची अपेक्षा असणारी ही अव्यय आपण अभ्यासली आहेत। विना, सह, नमः, अथः, कृते, बहिः, परितः, अभितः, उभयतः, पृष्ठतः आणि अल। त्याचप्रमाणे आपण काही धातू क्रियापद ॲक्शन वर्ड्स, यालाच इंग्लिशमध्ये व्हर्ब असे संबोधले जाते, त्यांचा देखील अभ्यास केलेला आहे। गम म्हणजे जाणे, वद म्हणजे बोलणे, प्रच्छ म्हणजे विचारणे, कथ म्हणजे सांगणे, क्रुध म्हणजे रागावणे। आता याच धातूंपासून काही धातू साधित अव्यय तयार केली जातात। त्यातील पूर्वकालवाचकम आणि हेतवर्धकम असे दोन प्रकार आहेत। या पूर्वकालवाचकाचे पुन्हा दोन प्रकार होतात, क्त्वा आणि ल्यप। हेतवर्धकाचा मात्र एकच प्रकार होतो, तुमुन। आता त्यातील या क्त्वा प्रत्ययांताचे नियम आपण पाहूयात। पहिला नियम आहे, क्त्वा प्रत्यक्ष धातूला जोडताना त्यातील क चा लोप होतो व त्वा उरते। धातूला त्वा जोडताना धातूच्या शेवटी जो वर्ण येतो त्यात ह्रस्व ई हा स्वर मिसळला जातो। याचं काही उदाहरण आपण पाहूयात। धाव अधिक ई अधिक त्वा, धावित्वा म्हणजेच पळून। अजून एक उदाहरण पाहूयात, हस अधिक ई अधिक त्वा, हसित्वा म्हणजेच हसून। पुढचा नियम आहे, धातूला त्वा जोडताना धातूच्या शेवटी कोणताही स्वर असेल तर ई जोडला जात नाही। याचं उदाहरण पाहूयात, ची अधिक त्वा चित्वा म्हणजेच गोळा करून किंवा वेचून। इथे तुम्हाला दिसेल ची मध्ये ई आहे म्हणून आपण पुन्हा एकदा ई जोडलेला नाही। अजून एक उदाहरण घेऊया, क्रु अधिक त्वा अधिक बरोबर कृत्वा करून, म्हणजेच इथे क्रूला रुकार आहे आणि त्याच्यामध्ये आपण ई जोडलेला नाही म्हणून इथे फक्त त्वा लावला, कृत्वा। धातूच्या शेवटी म अथवा न हे वर्ण येत असतील तर या म व न चा लोप होतो, तसेच ईचा प्रयोग म्हणजेच वापर होत नाही। याचं उदाहरण पाहूया, नम अधिक त्वा बरोबर नत्वा, नमस्कार करून। इथे दिसत आहे की म शेवटी आलेला आहे म्हणून या म चा लोप झाला आणि नत्वा असं त्वांतव्य तयार झालं। अजून एक उदाहरण घेऊयात, हन अधिक त्वा हत्वा, ठार मारून। इथे देखील शेवटी न आलेला आहे, त्याचा लोप झाला, ह्रस्व ई वापरला नाही आणि त्वा लावला म्हणून हत्वा। धातूच्या शेवटी म अथवा न येत असतील आणि या म व न च्या आधी त्याच वर्गातील वर्ण येत असतील तर म व न चा लोप होत नाही आणि ई चा प्रयोग म्हणजेच वापर करावा। याचं उदाहरण पाहूया, तन अधिक ई अधिक त्वा तनित्वा,
म्हणजे पसरवून. या नच्या पुढे त आलेला आहे जो एकाच वर्गातील आहे, जसं त थ द ध न, म्हणून त्याच्यामध्ये ई मिसळला व त्वा लावला म्हणून तनित्वा असं रूप तयार झालं. खाली अजून एक उदाहरण दिसतं आहे, भ्रम. इथे म शेवटी आलेला आहे परंतु भ हा या म वर्गातीलच आहे. प फ ब भ म म्हणून ई अधिकत्वा भ्रमित्वा असं रूप तयार झालं. शच्या पुढे त येत असेल तर शचा श होतो व त्या तचा ट होतो, ह्रस्व ईचा वापर होत नाही. इथे उदाहरण दिसत आहे, दृश याच्यामध्ये श आहे, त्या शचा पुढे दृष्ट्वामध्ये श षटकोनाचा झाला आणि जो त होता त्याचा ट झाला, याचाच अर्थ झाला पाहून. दृष्ट्वा म्हणजे पाहून. खाली अजून एक उदाहरण आहे, कृष अधिक त्वा कृष्ट्वा म्हणजे शेती करून. इथे तुम्हाला दिसेल श षटकोनाचाच आहे, त्याच्यात बदल झाला नाही, परंतु त मध्ये बदल झाला आणि त्याचा ट झाला म्हणून कृष्ट्वा असं रूप तयार झालं. आपण आज एवढ्याच नियमांचा अभ्यास केलेला आहे, पुढील नियमांचा आपण पुढील भागात अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. हा